नमस्कार, मी चिन्मय जगताप. आपण बघत आहात जळगाव लाईव्ह. आपल्या सगळ्यांचं ह्या फटाक्यांच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. फटाक्यांचा व्हिडिओ का बरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, काय आली आहे, दिवाळी आली आहे. तर दिवाळीमध्ये आपण ऑफकोर्स प्रत्येकजण फटाके हे फोडतोच. तर अशावेळीच आपल्यासोबत फटाके व्यावसायिक आहेत, आपण चर्चा करतो आहे. दादा, काय सांगाल ह्या वर्षी फटाके नवीन नवीन आले आहेत का मार्केटमध्ये? यावर्षी जास्त काही नवीन नाही आहे. जे आपले आहे ते फुलझडी, अनार, चक्कर वगैरे थोडेफार नवीन आयटम आले. दोघी साईड फिरणारा चक्कर, कुंडी आणि चक्कर एक साथ सोबत फिरतो, तसं दोन तीन नवीन आयटम आहे. बाकी जे आहे ते येतात, तेच आहे, काही जास्त नवीन नाही. ओके दादा, मला विचारायचं असं होतं की 2 वर्षांनी आता आपण बघू शकतो की कोरोना गेला आहे, किंवा एक उत्साह यावर्षी जास्त होता, गणपती सुद्धा नवरात्रीमध्ये होता, तर व्यवसायावर काही बरकत किंवा काही चांगलं? कारण की फटाक्यांचा भाव जास्त वाढला आहे थोडा यावर्षी, त्यामुळे फटाक्यांची डिमांड जी आहे थोडी कमी झाली आहे. बाकी जे तर नवरात्री वगैरे तर चांगली गेली, पण हे जास्त थोडं मार पडलं. फटाक्यांचे भाव किती कमी किंवा जास्त कसे आले? 30-40% जास्त वाढले. अच्छा, काय कारण काय त्याच्या मागचं? ते जे बनवणारे त्यांचं पहिले स्ट्राईक वगैरे होतं, त्यांच्यामुळे त्यांचे पगार वाढले, त्यांच्यामुळे फटाक्यांचा भाव वाढला. दादा, दरवर्षी आपण म्हणतो की जे फटाके असतात ज्यांचे खूप जास्त आवाज असतात त्यांना बंदी घातली होती सरकारने, ते पुन्हा आता अवेलेबल आहेत मार्केटमध्ये? नाही, ते जे आवाज लिमिट आहे ते त्यांची तेच सेट झाली आहे. ते आता आवाज कमी झाला आहे त्यांचा, बॉम्ब वगैरे आहे, दड वगैरे, त्यांचा आवाज कमी झाला आहे, म्हणून ते जास्त डिस्टर्ब होत नाही आणि ते चालू आहे अजून पण. आणि एक शेवटचा प्रश्न, सगळ्यांना आपण म्हणतो की आपला असा प्रश्न असतो हा की जळगाव शहरात, तुमच्याकडेच नाही म्हणत मी, जळगाव इतर सगळीकडे म्हणतोय की जळगाव शहरात चायनाचे फटाके आहेत की नाहीत, की फक्त स्वदेशी फटाके आहेत? नाही, आता तर स्वदेशी फटाके सगळीकडे भेटतात, कारण की जे चायना वस्तू बनवत होती आता आपला इंडिया पण ते बनू शकतोय, म्हणून जे सगळे फटाके आहे ते सगळे इंडिया मेड आहेत. चायनाचा माल सगळा बंद झाला. तर आपण चर्चा केली, आता बघूया यांच्याकडे फटाके नाही कोणकोणते आहेत, जरा इथे येऊया. दादा, ह्या काय आहेत नक्की सांगाल का? ते सुसुंदरा आहे. सुसु फुलझडी सगळ्या सुसुंदरा आहे. आपण ते पण फुलझडा आहे. ओके, ते लोंगी फटाके, लोंगी फटाके, हे रस्सी वगैरे आहे, ते वरती जाणारे शॉर्ट वगैरे आहे, हे पेपर आयटम पण आहे जे म्हणजे लावली तर कागदे वगैरे निघतात. असं मग असं लड वगैरे आहे तिकडनं, हे इकडे बघाल तुम्ही तर चक्कर वगैरे पडले, इकडे बघाल ते रॉकेट वगैरे आहे, हे आपले तडतडी आणि ते माचीस फटाका वगैरे आहे. हे दहा सद्दाम, हा सगळ्यात महा सद्दा बोलला जाणार, सद्दाम एकदम माहिती नाही आहे ना. सद्दाम आहे म्हणजे हो. हे तर सद्दामची किंमत काय आता? तर 60 रुपये चाललो आहे. मागच्या वर्षी किती होती? मागच्या वर्षी तर 40 रुपये होती, आता 60 झाली. अच्छा. आणि फुलझडी सुसुंदरी आपण म्हणतो, पाऊस म्हणतो, फुलचक्कर किंवा घंटे म्हणतो, ते कसे आहेत? ते आपल्या 80 रुपयापासून सुरुवात आहे. 80 पर्यंत ते आपल्याकडे 400-400 पर्यंत पण आहे माल, म्हणजे जसं घेतली कंपनी, जसं घेतली वस्तू तसे भाव आहे. चालेल, नक्की. तर इकडे काही फटाके खरेदी विक्री सुरू आहे. म्हणजे काय कोणते फटाके घ्यायला आले तुम्ही? कोणते फटाके घ्यायला आले? आम्ही सुनसुंदऱ्या, फुलझाडे आणि बारीक लोंगी लहान मुलांसाठी. मोठे मोठे आवाज करतात, तुम्हाला आवडतात का फटाके? हो, आवडतात ना. अच्छा, तुम्ही घेता का फटाके? स्वतः उडवता फटाके? नाही, आम्ही नाही, आपण नाही उडवत. तुम्ही? नाही, आम्ही पण नाही. अच्छा, फक्त घरच्या लहान मुलांसाठी? मुलांसाठी. आपण बघू शकतो काय काय बघा, इथे एवढी मोठी सुसुंदरी आहे. सुसुंदरी, सुरसुरी, तुम्हाला जे म्हणा ते म्हणू शकता. खूप भारी भारी गोष्टी आहेत. मला फटाके आवडतात, सो मी तुम्हाला दाखवतोय आनंदाने. मला चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी आपण बघू शकतो की फॅन्सी आयटम्स हे म्हणतात, जसे की ते हवेत जाऊन फुटतात, वेगवेगळे कलर असतात त्यांच्यामध्ये. दाखवतो आहे तुम्हाला, जस्ट बघा तुम्ही नक्की. पण असे नवीन नवीन गोष्टी आपल्या जळगाव शहरामध्ये उपलब्ध आहेत. तर आता आपण शिफा ट्रेडर्स या दुकानामध्ये होतो. व्यावसायिकाशी आपण जस्ट चर्चा केली आहे, जाणून घेतलं आहे काय काय भाव आहेत, कशाप्रकारे लोक इथे येऊ शकतात, काय काय घेऊ शकतात, काय काय नवीन आहे. चायना माल ह्यावर्षी नाही आहे, त्याच्यामुळे बिंदास्त राहा. तुम्ही जे कोणते फटाके घ्याल ते चायनाचे नाही आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जास्तीत जास्त फटाके उडवा असं मी म्हणू शकत नाही, कारण की कोणाला फटाके आवडतात, कोणाला फटाके आवडत नाहीत. मात्र एक नक्की म्हणू शकतो की येणारी जी दिवाळी आहे ती सगळ्यांची खूप छान जाणार आहे. येणारं वर्षही सगळ्यांना खूप छान जाणार आहे. बघत राहा जळगाव लाईव्ह.